शिरोळ तालुक्यातील हेरवाडीत पंचगंगा नदीपात्रात तब्बल 12 फूट लांबीचा मगरीचा वावर असल्याचं आढळून आलंय। परिसरातील शेतकऱ्यांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण असून वनविभागाने मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्वाभिमानी युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष बंडू पाटील यांनी केली आहे। गेल्या वर्षीच्या महापुरानंतर शिरोळ तालुक्यात नदीपात्रात मगरीचा वावर वाढलाय। हेरवाड शिरढोण दरम्यानच्या पंचगंगा नदीपात्रात 12 फूट लांब मगरीचा वावर असून नदी काठालगत मगर फिरत असल्याचं काही शेतकऱ्यांनी बघितलंय। नदीकाठ परिसरात शेती असणाऱ्यांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण तयार झालंय। या मगरीचा वनविभागानं तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये। सध्या मी पंचगंगा नदीवर आहे, ज्याला आता आम्ही मोटर चालू करायला होतो त्यावेळेला आम्हाला एका 8 ते 9 फुटाच्या मगरीचं दर्शन झालं। ही मगर गेली एक महिन्यापासून हेरवाड ते लाट लाट ते हेरवाड्या दररोज बिंदासपणे फिरत आहे। सकाळी हेरवाडमध्ये ह्या पानोट्या आमच्या हेरवाड पानोट्याला घाटावरती तो आज 50 लोक आंघोळीला येतात, महिला धुणत व्हायला येतात, जनावरं धुवायला येतात, यांच्या जीवितास धोका आहे। शेतकरी मळीमध्ये रात्री अवरात्री मोटर चालू करत आहेत, त्यावेळेला देखील ह्या मगरीचा धोका आहे। तरी आम्हाला आमच्या एक शेतकऱ्यांची किंवा आमची एक ह्या मळीतल्या या सर्व लोकांची एक अशी मागणी आहे की त्या मगरीचा वन विभागाने बंदोबस्त करावा व ती मगर पकडून न्यावी। अजून कुठल्या शेतकऱ्याला किंवा अजून कुठल्या प्राण्यांना अजून जीवाताला धोका पोहोचला नाही तोपर्यंत त्या मगरीचा बंदोबस्त करावा अशी आमची एक मागणी आहे।